आपल्याला घरात जी वीज मिळते ती एका इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून पोहोचली जाते. आपल्या देशात प्रत्येक राज्यामध्ये एक किंवा अधिक डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत. आपल्याला 220 वोल्टची वीज मिळते आणि ती AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट या रूपात असते. आपल्याला ज्या केबलने वीज पोहोचवली जाते तिला मेन्स म्हणतात. ही केबल पहिल्यांदा एका मीटरला जोडली जाते. हा मीटर आपला विजेचा वापर मोजतो. प्रत्येक महिन्यात एकदा वीज कंपनीचा माणूस आपल्या घरी येऊन या मीटरची रीडिंग घेतो आणि काही दिवसांनी आपल्याला मागील महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल मिळते. मेन्सच्या केबलमधून आपल्याला दोन तऱ्हेचा सप्लाय मिळतो, 5 एम्पियर आणि 15 एम्पियर. आपल्या घरातील काही उपकरणे 5 एम्पियरची वीज वापरतात तर काही मोठ्या उपकरणांना 15 एम्पियर्सच्या विजेची गरज असते. उदाहरणार्थ मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा पाणी गरम करणारा गीझर वगैरे. ही वीज आपल्याला घरात वेगवेगळ्या ठिकाणी पॉइंट्सच्या रूपात मिळते. येथे विजेचे वेगवेगळे सॉकेट्स आणि ऑन ऑफ स्विच बसवलेले असतात. आपल्याला घरात उजेड पाडण्यासाठी लागणाऱ्या लाईट बल्ब व्यतिरिक्त इतरही अनेक उपकरणे चालवण्यासाठी विजेची गरज भासते. जसे टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर हीटर वगैरे. घरात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बल्बचा वापर करतो. यामध्ये सर्वात जुना, सर्वाधिक वापरला गेलेला फिलामेंटचा बल्ब आहे. हा बल्ब पेटल्यावर उष्ण म्हणजे गरम होत असे. CFL चे बल्ब यापेक्षा चांगले असतात कारण हे फिलामेंटच्या बल्बपेक्षा कमी वीज वापरतात. आणि LED चे बल्ब तर CFL पेक्षाही कमी वीज वापरतात. त्यामुळे आजकाल आपल्या देशात LED चे बल्ब मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पोर्टेबल उपकरणे आणि गॅजेट्स चालवण्यासाठी आपण बॅटरीचा वापर करतो. यामधून आपल्याला DC पॉवर मिळते. DC म्हणजे डायरेक्ट करंट. काही बॅटरी सेल हे नॉन रिचार्जेबल असतात तर काही रिचार्जेबल असतात. भिंतीवरचे घड्याळ किंवा TV चा रिमोट वगैरेमध्ये आपण नॉन रिचार्जेबल सेलचा वापर करतो. गरज पडल्यास आपण एकापेक्षा अधिक सेलचा एकत्र वापर करू शकतो. यांना एका ठराविक पद्धतीने म्हणजे सिरीजमध्ये जोडावे लागते. म्हणजे एका सेलच्या निगेटिव्ह एंडला दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह एंड जोडावा लागतो. सेल चुकीच्या पद्धतीने म्हणजे उलटा जोडल्यास हा रिमोट काम करणार नाही. आपल्या वापरातील काही उपकरणे जसे लॅपटॉप, ब्लूटूथ स्पीकर आणि सेलफोन वगैरेमध्ये रिचार्जेबल बॅटरी सेल बसवलेले असतात. यांना आपण चार्जर जोडून चार्ज करू शकतो. विजेचा वापर आपण उष्णता निर्माण करण्यासाठी देखील करतो. जसे बाथरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी गीझर किंवा कपडे प्रेस करण्यासाठी इलेक्ट्रिक आयर्न, या सगळ्यासाठी आपण विजेचा वापर उष्णता निर्माण करून करतो. विजेवर चालणारा इंडक्शन कुकटॉप हा फिलामेंटवाल्या विजेच्या शेगडीहून वेगळ्या पद्धतीने काम करतो. यामध्ये मॅग्नेटिक इंडक्शनमुळे वरील भांड्यात ठेवलेले पाणी पटकन गरम होते. स्वयंपाक करण्यासाठी आपण मायक्रोवेव्ह ओव्हनचाही वापर करतो.